मी विशाल परदेशी, आता या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण या क्षणाला जाणून घेणार आहोत. निषेध शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा आरक्षण वैध ठरलं गेलेलं आहे. हायकोर्ट आयोगानुसार अर्थात गायकवाड आयोगानुसार टक्केवारी 12 ते 13% पाहिजे असं म्हटलं जात आहे. हायकोर्ट राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचं म्हणतंय. अपवादात्मक परिस्थितीत बदल करता येतो असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे. आणि घटनेनुसार 50% मर्यादा आहे पण अपवाद शक्य आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. अहवालानुसार मराठा समाज मागास आहे. निकालाला स्थगिती देण्याची मागणी कोर्टानं फेटाळून लावली आहे. 4 स्थगिती देणाऱ्या याचिका होत्या. अहवालानुसार मराठा समाज सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या आता मागास असणार आहे. मराठा आरक्षणाची टक्केवारी अद्याप मात्र जाहीर नाही आहे हे सगळ्यात महत्वाचं. विशाल, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. मराठा समाजाच्या या मागणीकरता मुकमोर्चे काढले गेले, मात्र या मुकमोर्चातून आवाज मात्र बुलंद होता आणि तो सरकार दरबारी पोहोचला आणि त्याचंच हे प्रातिनिधिक उदाहरण कोर्टाकडून आलेला हा निर्णय. मराठा आरक्षण घटनात्मक दृष्ट्या आता वैध ठरवण्यात आलंय. याव्याची महत्वाची बातमी आपण पाहतोय. पण सगळ्यात महत्वाचं यात कोर्टानं सांगितलेलं एक वाक्य फार महत्वाचं आहे, जे 16% 12 ते 13% आरक्षण असावं असं कोर्टाचं म्हणणं आहे. कोर्टाने त्याचबरोबर असंही म्हटलेलं आहे की शिक्षणाच्या संदर्भात 13% तर नोकऱ्यांच्या संदर्भात 12% असा सगळा क्रायटेरिया जो आहे तो या सगळ्याच्यात लागू करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 1980 पासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागणी केल्या जात होती. वेगवेगळ्या सरकारांच्या काळामध्ये याबद्दलचा मुद्दा जो तो प्रामुख्याने पुढे आला. पण आत्ता गेल्या काही कालावधीत जर आपण लक्षात घेतलं तर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरले, राज्यभरात मुकमोर्चे निघाले, लाखोंच्या संख्येने मराठा बांधव यामध्ये सहभागी झाले होते. आणि हा मुद्दा अखेर सरकार दरबारी पोहोचल्यानंतर याबद्दलचा मसुदा तयार करून तो पुढे आणण्यात आला. पण हा कायद्याच्या चौकटीत बसेल का हाही मुद्दा होता. न्यायालयापर्यंत हा गेला आणि याच्यावरती आज न्यायालयाने आपला अंतिम निकाल जो आहे तो देऊ केलेला आहे. पण असंही म्हटलंय यावरती जर कोणाची हरकत असेल तर महिन्याभरात आपलं म्हणणं की त्याबद्दलची हरकत याचिका न्यायालयात दाखल करायची. एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण निर्णय नेमका कसा दिला गेलाय, काय म्हटलं गेलंय निर्णयात संदर्भात एकदा वाचूया. घटनात्मक दृष्ट्या 50% आरक्षणाची मर्यादा असली तरी अपवादात्मक परिस्थितीत बदल शक्य आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. अपवादात्मक दृष्ट्या गायकवाड समितीच्या अहवालानुसार मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे असं हायकोर्टानं म्हटलंय. SEBC प्रवर्गाची निर्मिती वैध आहे, सरकारकडून ही करण्यात आलेली होती. विशाल, SEBC नुसार अध्यादेश काढत आरक्षण देण्यात आलेलं होतं. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आता दिलेलं आरक्षण हे वैध ठरवण्यात आलेलं आहे. यावेळी महत्वाची बातमी, आता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय, घडामोड बघतोय की हायकोर्टाच्या या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. 14 मार्च पर्यंत या सगळ्या निर्णयाला घेऊन काही सरकारच्या विरोधात आणि काही सरकारच्या बाजूने मराठा आरक्षणासाठी सरकारनं केलेला कायदा हा वैध ठरवण्यात आलेला आहे. पण आरक्षणाची टक्केवारी शिक्षणात 12 आणि नोकऱ्यांमध्ये 13% हवी असं म्हटलं गेलेलं आहे. रणजित मोरे आणि भारती डांगे हे दोन न्यायमूर्ती होते आणि या न्यायमूर्तींसमोर हे या खंडपीठासमोर हा निर्णय झालेला आहे. आणि आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय, कोर्टाच्या निर्णयामुळे आनंद झाल्याची भावना जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात व्यक्त केलेली आहे. सादर केलेली आकडेवारी ही कोर्टाकडून मान्य करण्यात आली. शिक्षणात 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात आम्ही म्हणणं मांडलेलं होतं आणि विधिज्ञांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन देखील मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. संभाजीराजे छत्रपतींचे मी आभार मानतो असंही मुख्यमंत्री म्हणाले. तर OBC आरक्षणाला धक्का लागलेला नाही हे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. ऐकूया मुख्यमंत्र्यांनी सभागृहात नेमकं या संदर्भात काय विवेचन दिलं. पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येईल का आणि त्याच्यावर मागासवर्ग आयोगाने जी शिफारस केली होती की जो काही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्याच्या अंतर्गत एक्स्ट्रॉर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्ये 50% वर आरक्षण देता येईल आणि ते एक्स्ट्रॉर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस कुठले आहे हे जे काही त्या ठिकाणी मागासवर्ग आयोगाने राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितले होते ते देखील माननीय न्यायालयाने योग्य ठरवलेले आहेत, त्यालाही मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे 50% वर आरक्षण देण्याकरता
माननीय उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे। यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये या विधानमंडळाने आपण जो एकमताने कायदा केला होता त्यात आपण 16% आरक्षण दिलं होतं, परंतु त्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात असं म्हटलंय की क्वांटिफायबल डेटा आणि अनालिसिसच्या आधारावर राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस ही शिक्षणामध्ये 12% होती आणि नोकऱ्यांमध्ये 13% होती, त्यामुळे त्या ठिकाणी जो काही विधानमंडळाने कायदा केला 16%, तर ते 16% देता येणार नाही, शिक्षणामध्ये 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% या ठिकाणी आरक्षण देता येईल आणि त्याला देखील माननीय उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा असा आहे की या संपूर्ण कायद्याला म्हणजे हा जो काही निर्णय दिला होता या निर्णयावर स्थगिती मागण्यात आली की आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे आणि म्हणून स्थगिती द्या आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येतपर्यंत हा कायद्याची अंमलबजावणी होता कामा नये अशा प्रकारची जी स्थगिती मागितली होती ती स्थगिती द्यायला देखील माननीय उच्च न्यायालयाने नकार दिला आहे। त्यामुळे आता आपण जो कायदा या ठिकाणी तयार केलाय तो कायदा हा या ठिकाणी आता लागू आहे। माननीय उच्च न्यायालयाने हा जो काही मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट होता याच्यामध्ये मराठा समाज हा एसईबीसी म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे या संदर्भातला जो क्वांटिफायबल डेटा आपण उपलब्ध करून दिला होता आपल्या सरकारनं मागासवर्ग आयोगाला आणि त्याच्यावर मागासवर्ग आयोगाने जो रिपोर्ट दिला होता तो डेटा त्या रिपोर्टमधला डेटा हा माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलेला आहे आणि त्याच्या आधारावर मराठा समाज हा एसईबीसी मध्ये मोडतो अशा प्रकारचा निर्णय देखील या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने दिलाय। मी या निमित्ताने या सभागृहाचे आभार मानतो की आपण सगळ्यांनी हा जो काही कायदा या ठिकाणी केला त्याला एकमताने सर्वांनी मान्यता दिली, दोन्ही सभागृहाने एकमताने या ठिकाणी मान्यता दिली आणि म्हणून या सभागृहाचा देखील मी आभार मानतो। हा कायदा तयार करत असताना हे काम आपण राज्य मागासवर्ग आयोगाला नियमानुसार दिलं होतं, राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय कमी वेळामध्ये हा रिपोर्ट या ठिकाणी साधारण अशा रिपोर्टला 3-3, 4-4 वर्ष लागतात पण बऱ्याच कमी वेळात राज्य मागासवर्ग आयोगाने त्या ठिकाणी हा रिपोर्ट आपल्याला दिला आणि त्या रिपोर्टमुळेच आपल्याला या ठिकाणी आरक्षण देता आलं। म्हणून राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष असतील त्याचे सदस्य असतील या सगळ्यांचे देखील मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो। या आरक्षणाकरता एक मोठी विधिज्ञांची टीम या ठिकाणी आपल्याला मदत करत होती ज्यांनी आपली बाजू त्या ठिकाणी मांडली, दिल्लीचे सिनियर काउन्सिल्स असतील, महाराष्ट्रातले सिनियर काउन्सिल्स असतील, महाधिवक्ता असतील, त्यांचं ऑफिस असेल, अशा सगळ्यांनी यामध्ये जी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी निभावली त्यांचे देखील मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो। अर्थातच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वेळोवेळी निर्णय घेण्याकरता माननीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वात आम्ही एक मंत्रिगट तयार केला होता ज्यांनी याकरता आवश्यक ते निर्णय अत्यंत वेगाने घेतले, त्यामुळे या मंत्रिगटाच्या सगळ्या सदस्यांचं आणि प्रमुखांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो। या सगळ्या निकालावर मात्र खासदार आणि छत्रपती संभाजी राजे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। नाही, मी मनापासून हायकोर्टाचं मी स्वागत करतो। मराठा समाज सुद्धा याच अपेक्षेने होता की आपल्याला आरक्षण मिळावं आणि आज आरक्षण टिकलंय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। मी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मराठा समाजाच्या सर्व घटकांचं मी मनापासून कौतुक करतो। त्यांच्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश आलंय असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही। मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मला कौतुक ह्या प्रसंगी करायचं की तिने चांगली बाजू सरकारच्या माध्यमातून तिने मांडली। टक्केवारी ही हायकोर्टाने कमी केली असली तरी त्या आज आरक्षण टिकलंय हे फार महत्त्वाचं आहे, म्हणून त्याचं आपण स्वागत करणं गरजेचं आहे।
पुढे कोणी याचिका सुप्रीम कोर्टात गेली तर मला पूर्ण विश्वास आहे की ज्याप्रमाणे सरकारने मुख्यमंत्र्यांनी हा विषय पुढे नेला चांगल्या पद्धतीने त्यांनी आपले प्रेझेंटेशन केलं त्याचबरोबर राजेंद्र कोंडरे असतील विनोद पाटील असतील ह्या सगळ्या लोकांनी अशा चांगली आपली पाठपुरावा करून हा विषय सपोर्टिंग केल्या असल्यामुळं मला काही शंका वाटत नाही इवन सुप्रीम कोर्टात याचिका सुद्धा जर दाखल झाली तरीही आपण यातनं बाहेर पडू आणि आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज अशी लागावी की या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. मराठा आरक्षण असंवैधानिक आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण घटनेविरोधात असल्याने आपण पुढील कोर्टात याबद्दल याचिका दाखल करणार असल्याची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केलेली आहे. हा सगळा निर्णय असंवैधानिक असल्याचं त्यांचं विधान आहे. माननीय न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्याकडे हे प्रकरण ते चालवणार नाहीत असं स्पष्टपणे त्यांनीच यापूर्वीच्या एका प्रकरणामध्ये मी ऍडव्होकेट सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचं प्रकरण चालणार नाही असं सांगितलेलं असताना सुद्धा नॉट बिफोर मी रणजित मोरे यांनी केलेलं असताना सुद्धा ज्युडिशियल डिसिप्लिन न पाळता फेवरेटिझम आणि आक्षेपार्ह पद्धतीनं स्वतःकडे हा हे प्रकरण चालवायला घेतलं आणि चालवायला घेऊन एखाद्या कार्यकर्त्याच्या कार्यप्रणालीप्रमाणे आज असंवैधानिकपणे असा निकाल दिलेला आहे त्या हा निकाल सदोष आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे भारतीय संविधानाच्या मूल तत्वाला नेस्ता नाबूद करणारा आहे. विशाल आजचा दिवस मराठा समाजाच्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे कारण शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा आरक्षण वैध ठरवण्यात आलंय. हायकोर्टानं या संदर्भातला निर्णय दिलाय आणि आयोगानुसार टक्केवारी 12 आणि 13% असली पाहिजे असा एक निर्णय आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्यासंदर्भात अधिकार आहे अपवादात्मक या संदर्भात तरतूद करण्याचा अधिकार सुद्धा राज्य सरकारला आहे. 50% मर्यादा जरी असली तरी अपवादात्मक परिस्थितीत आरक्षणात बदल करता येऊ शकतो असं आपल्या हायकोर्टाने आपल्या निकालाच्या वाचना दरम्यान सांगितलेलं आहे आणि त्यानुसार शिक्षणामध्ये 12% आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 13% आता आरक्षण जे आहे ते लागू होणार आहे आणि अर्थातच मराठा आंदोलनाच्या दृष्टिकोनातून हे मोठं यश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं विशाल येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा निर्णय अत्यंत महत्वाचा गेम चेंजरच म्हणायला हवा. अगदी म्हणावं लागेल पण त्याही पहिले अजूनही मराठा आरक्षणाच्या या सगळ्या भूमिकेनंतर या मागणीच्या पूर्णत्वानंतर मराठा समाजाच्या मागण्या ज्या ते संपलेलं नाही आहेत आव्हान काही संपलेलं नाही आहे पण आता असं देखील म्हटलं जातंय की 16% आग्रह होता आम्ही समाधानी आहोत की आरक्षण लागू झालं पण 16% आग्रह जो आहे तो कायम राहणार आहे अशी भूमिकाही काही मराठा बांधवांनी स्पष्ट केली आहे. निश्चित. आणि या संदर्भात बोलण्याकरता अनेक मान्यवर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. राजेंद्र कोंढरे आहेत मराठा महासंघाचे नेते आहेत ते श्रावण देवरे आहेत ओबीसी नेते रमेश केरे पाटील आहेत राजेश टेकाळे आहेत आणि संजय भोकरे सर सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत. सगळ्या मान्यवरांचे News18 लोकमत मध्ये स्वागत आहे. राजेंद्र कोंढरे सर पहिल्यांदा सवाल तुमचाच आहे. मुकमोर्चा काढण्यात आला पण आवाज मात्र अत्यंत बुलंद होता जो सरकार दरबारी पोहोचला आणि आता ही मागणी सुद्धा लागू झाली. आजच्या ह्या निर्णयामुळे 1981 पासून जो आरक्षणाचा लढा सुरू होता त्याला 2019 एका न्यायालयाच्या टप्प्यावर यश मिळालं. त्याबद्दल मी वैयक्तिक आमचे सर्व मराठा बांधव आणि ह्या आरक्षणाच्या बाजूने आत्तापर्यंत जे लढलेल्या सर्व लोकांचं ह्या ठिकाणी मी अभिनंदन करतो पहिलं आणि त्याचबरोबर न्यायव्यवस्थेचं राज्य सरकारचं विशेषतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील नामदार विनोद तावडे त्याचबरोबर ह्या आरक्षणासाठी फार मोठ्या प्रमाणावर बिहाइंड द कर्टन अशा अनेक वेगवेगळ्या सेक्टर्समधल्या लोकांनी त्यांचं नॉलेज ह्याच्यामध्ये शेअर केलेलं आहे त्यांचं पण ह्या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आभार मानतो आणि 42 आत्महत्या केल्या ह्या सर्व लोकांच्या ज्या सगळं कष्ट आहे त्या कष्टाला हे आम्ही आजचं यश समर्पित करतो आणि ह्याबद्दल समाधानी आहोत. आपण समाधानी आहात पण आता याच्या पुढे जाऊन काय आपली भूमिका आहे. नाही आता महत्त्वाचं काय आहे की हे जे आरक्षण मिळालेलं आहे ह्या आरक्षणाच्या माध्यमातनं मराठा समाजाचे सर्वच्या सर्व 100% प्रश्न सुटतील का तर नाही. विषय असा आहे की मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ज्ञान विज्ञानासबरोबर शिक्षण
त्याच्यानंतर क्वालिटी टाईपचं एज्युकेशन पाहिजे, त्याला प्लेसमेंट पाहिजे, त्याला उद्योग व्यवसाय पाहिजे, त्याच्या शेतीचा विकास झाला पाहिजे, अशा सर्वांगीण विकासासाठी सरकारची मदत असेल, समाजातली स्वयंस्फूर्तता असतील, ह्या सर्व माध्यमातून समाजाला पुढं जावं लागेल. आरक्षण हा एक टप्पा असा आहे की तो तुम्हाला एक हात देऊ शकतो, परंतु सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या समाजाने त्याचं आत्मचिंतन करून त्याच्यामधल्या त्रुटी दूर करून पुढे जाणं आवश्यक आहे. अन्यथा आरक्षणामुळं फक्त लाभ घेतला आणि बाकीच्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं तर ती जी सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेस आहे तो तसाच कायम राहील, कॅरी फॉरवर्ड होईल. त्यामुळं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण जे आयोगाने निर्धारित केलेले त्याबरोबर इकॉनॉमिक बॅकवर्डनेस निर्धारित केला ह्यामध्ये ज्या त्रुटी आढळलेल्या आहेत त्या त्रुटी जर दूर करायच्या असतील तर समाजाला पुढच्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर कष्ट करावा लागेल. आणि हे कॉम्पिटिशनचं जग आहे, नुसतं आरक्षण मिळालं तर लगेच त्याचे बेनिफिट तर नाही, त्याला कष्ट करावे लागतील, त्याला गुणवत्ता सुधारावी लागेल. या सगळ्या गोष्टीचा अंगीकार केल्याशिवाय मराठा समाजाची प्रगती होणे नाही. निश्चित. यात आणखीन एक मुद्दा असा आहे की बऱ्याच मराठी बांधवांचं असं मराठा बांधवांचं असं म्हणणं आहे की आता याची अंमलबजावणी नेमकी केव्हा होईल. कायद्याच्या पातळीवर टिकलेलं आहे लागावी, पण त्यासाठी आपण ऍडव्होकेट राजेश टेकळे यांच्याकडे जाऊयात. सरकारी वकील म्हणून त्यांच्या वतीने असणाऱ्या त्यांच्या सगळ्या जी काही वकिलांची फौज होती त्यांनी समर्थपणे सरकारची बाजू मांडली. राजेश टेकळेजी, आज नेमकं न्यायालयात कशा पद्धतीने निकालाचं वाचन झालं आणि आता यापुढे राहिला अंमलबजावणीचा विषय, तो कशा पद्धतीने पार पडेल? सर्वप्रथम मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की मी राज्य सरकारच्या वतीने नाही परंतु मराठा समाजाच्या वतीने जे याचिकाकर्ते होते, जे मराठा आरक्षणाच्या याचिका दाखल झाल्या होत्या त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या कायद्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडली होती. मराठा आरक्षणाची मागणी 1981 पासून प्रलंबित होती आणि त्यानंतर 58 मराठा क्रांती मोर्चे निघाले. बरं, जवळपास 48 जास्त तरुणांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर महाराष्ट्र बंदही केला गेला, त्याच्यामध्ये बऱ्याचशा मुलांवरती केसेस पडल्या आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा कायदा पारित झाला. विधानसभेमध्ये कायदा पारित झाला 30 नोव्हेंबरला. त्याच्यानंतर तो कायदा मुंबई हायकोर्टामध्ये चॅलेंज झाला. तो कायदा चॅलेंज झाल्यानंतर मुंबई हायकोर्टामध्ये जवळपास 6 फेब्रुवारी ते 26 एप्रिल कंटिन्युअस या ठिकाणी सुनावणी झाली आणि या सुनावणीच्या दरम्यान जे जे मुद्दे कोर्टाने उपस्थित केले त्या सगळ्या घडामोडी आमच्या समोर आहेत. पण आम्हाला उत्सुकता या मुद्द्याची आता की कायद्याच्या पातळीवर हे आरक्षण तर टिकलं पण यापुढे जाऊन देखील काही अडचणी असू शकतात का? बरोबर, कायद्याच्या पातळीवरती आता हे आरक्षण टिकलेलं आहे आणि हे एक पहिलं जजमेंट असं आहे ज्याच्यामध्ये इंद्रास्वानी जजमेंटचा जो 50% बार आहे तो कुठल्या परिस्थितीमध्ये ओव्हरलूल केला जाऊ शकतो. एक्सेप्शनल अँड एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टान्सेसच्या संदर्भामध्ये कोर्टाने या ठिकाणी ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत आणि पूर्ण अखिल देशामध्ये हे पहिलं जजमेंट आहे जे एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टान्सेस अत्यंत मागासवर्ग आयोगाचा क्वांटिफायबल डेटा या बेसवरती आणि मागासवर्ग आयोगाने जे एक्सेप्शनल आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस मेन्शन केलेले आहेत ते कोर्टाने अपेल केलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवरती हा जो न्याय आहे तो मराठा समाजाला मिळालेला आहे. या ठिकाणी आरक्षण देत असताना कोर्टाने 16% आरक्षणाच्या क्वांटम संदर्भामध्ये 12% आणि 13% एज्युकेशनमध्ये 12% आणि नोकरीमध्ये 13% अशा पद्धतीचे ऑब्झर्वेशन्स नोंदलेले आहेत. त्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या वतीनेही ऑब्जेक्शन घेण्यात आलं. तसेच मराठा आरक्षणाच्या बाजूने जे याचिकाकर्ते होते किंवा जे वकील बाजू मांडत होते त्यांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं कारण की या ठिकाणी अंतरिम जे आदेश होते त्याच्यामध्ये एज्युकेशनला कुठल्याही प्रकारचा स्टे नव्हता. तसेच नियुक्तीच्या संदर्भात सुद्धा नियुक्ती करण्याला स्टे नव्हता, अपॉइंटमेंट ऑर्डर देण्याला स्टे होता. त्या दरम्यान 16% क्वांटम जो आहे तो ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेला आहे. आणि या संदर्भात मला रमेश खेरे पाटील यांना विचारायचं आहे. आपण जर पाहिलं पाटील सर, तर काही दिवसांपूर्वी सरकार दरबारी केंद्र सरकारच्या दरबारी एक निर्णय घेण्यात आलेला होता 10% आर्थिक आरक्षणासंदर्भातला, याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी काही झालेली नाहीये कठोरपणे. या निर्णयानंतर मात्र अशा पद्धतीनं अंमलबजावणी होणं, खरं तर कठोर अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे. या निर्णयानंतर तुम्ही कशा पद्धतीनं या सगळ्याकडे बघताय? बरोबर. आता पहिले तर मी सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी एक सांगू इच्छितो की 12% आणि 13% हे आरक्षण
जे आज आम्हाला मिळालेलं आहे हे सर्व मी आज 42 बांधवांना समर्पित करतो, कारण त्यांचं बलिदान त्यांनी या समाजासाठी दिलेलं आहे. आता आमची जो आमचा जो पुढील जो लढा राहणार आहे हा फार मोठा लढा आहे. आता मी सुरुवात थोड्या वेळ पहिलेच तुमच्या चॅनलवरच बोललो का आरक्षण आम्हाला आज रोजी मिळालेलं आहे त्याचं मी स्वागत करतो, पण लढा आमचा अजून संपलेला नाही, लढा आमचा अजून पूर्ण राहिलेला आहे. तो लढा कशासाठी असणार आहे, आता यापुढे लढा नेमका काय असणार आहे? केंद्रात पण सरकार यांचंच आहे, भाजपचं सरकार केंद्रामध्ये पण केंद्रापदी पण यांनी आम्हाला मंजुरी द्यावी ही आमची मागणी येणाऱ्या काळात पुढे राहील. निश्चित. आणि याच संदर्भात राजकीय बाजू आपण जाणून घेणार आहोत. संजय भोकरे सर सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक आहेत आणि हा निर्णय झालेला आहे, अत्यंत गेम चेंजर असेल हा निर्णय म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून. सर नक्कीच आज ह्या आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आवर्जून सांगत होते की न्यायालयात टिकेल असं आम्ही हे आरक्षण देणार. म्हणजे ह्या पूर्वीच्या सरकारनं जे प्रयत्न केलेले होते ते गलथानपणाचे होते का हा एक प्रश्न होता त्याच्यात. कारण अभ्यास हे प्रकट व्हावे अन्यथा झाकूनही असावे, प्रकट होऊनही नसावे तो एक मूर्ख या उक्तीप्रमाणे जर का मागास वर्ग आयोगाचा अहवाल घेणं हे महत्वाचं होतं, हे बाकीचं सगळे वकिलांची फौज उभी करू वगैरे वगैरे जे म्हटलं त्या पद्धतीने ह्यांनी करून दाखवलं, हे आधी का जमलं नाही? हे आधीही जमलं असतं, परंतु कुणीकडनं त्यावेळेला सुद्धा निवडणुका होत्या राजकीय, बाबा आम्ही आरक्षण देतोय. अरे पण कायदेशीर मुद्दे बघायला लागतात. कोर्टासमोर ज्या वेळेला आपण जातो कोर्टासमोर जेव्हा शासन आपली बाजू मांडती ती बाजू अगदी भक्कम पाहिजे. आज जशी मांडली आणि हे ठामपणाने सांगत का होते मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री हे दोघंही अभिनंदनास पात्र आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हेही अभिनंदनास पात्र आहेत कारण हे सांगतात तसं करतात हे आज जनतेला दिसून आलं. आणि त्याच्यातनं आज हे आता ह्याचं पुढं राजकारण काय, नक्कीच सध्या विद्यमान सरकारला ह्याचा लाभ ह्याच्यामध्ये उठवता येणार आहे. विरोधकांची पूर्ती हवा काढून घेतलेली आहे एकूणच या निर्णयात. ह्याच्यात उलट झालं असतं तर फार अवघड होतं. ह्याच्यात मग आज किती आक्रमक झाले असते आता अधिवेशनातच ते आपल्याला बघायला मिळालं असतं. तर तसं घडलं नाही, परंतु आता ह्याचा लाभ का उठवणार नाही? मुळात हे भारतीय जनता पक्षवाले मार्केटिंग मधले PhD आहे, त्यामुळे हे नक्कीच हे ह्याचा लाभ उठवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आपला महाराष्ट्र जो आहे संतांची भूमी आहे, सुसंस्कृतपणा पाहिजे, सुशिक्षित लोक असतात पण सुसंस्कृत जरा कमीच असतात. आज त्याचं अभिनंदन विरोधी पक्षांना सुद्धा करायला काय हरकत आहे? अगदी अगदी बरोबर की मराठा आरक्षण न्यायालयाने वैध ठरवलेलं आहे त्याबद्दलचा निर्णय त्यांनी देऊ केला आणि याचविषयी आपण चर्चा करतोय. ब्रेक नंतर आपण जाणार आहोत OBC नेते श्रवण देवरे आपल्या बरोबर आहेत. श्रवण देवरेजी, OBC आरक्षणाला धक्का न लावता हा जो निर्णय आहे तो पुढे आलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया? सर्वात प्रथम मी मराठा मोर्चाच्या संयोजकांच्या त्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला अभिवादन करतो, त्यांच्या निष्ठेला अभिवादन करतो. असंख्य कार्यकर्ते, म्हणजे उदाहरण सांगायचे असेल तर राजेंद्र कोंडरे आहेत, सराटे आहेत, विनोद पाटील आहेत, त्यानंतर औरंगाबादचे छावा संघटनेचे किशोर चव्हाण, आबा पाटील, भैयासाहेब पाटील, असे जे असंख्य मराठा समाजाचे कार्यकर्ते निष्ठावंत आणि कट्टरपणे हे लढलेत आणि जी गोष्ट कधीच शक्य नव्हती ती त्यांनी शक्य करून दाखवली, म्हणून मी त्यांना पहिल्याने अभिवादन करतो, त्यांना मी सलाम करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जेवढे निष्ठावंत कार्यकर्ते नेते विचारवंत मराठा समाजात आहेत तेवढेच कम निष्ठावंत नेते आमदार खासदार OBC समाजाचे आहेत. OBC समाजामधील सगळे सर्वपक्षीय आमदार, सर्व विचारवंत, सर्व नेते हे कम निष्ठा आहेत, त्यांच्या अजिबात निष्ठा नाहीत आणि त्यामुळे आज OBC हे फार मोठं संकट आलेलं आहे हे महत्त्वाचं मी नमूद करतो. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की OBC आरक्षणाला धक्का न लावता हा जो काही वाक्प्रचार नेहमी वापरला जातो हा अत्यंत चुकीचा वाक्प्रचार आहे. निश्चित. श्रावण सर माफ करा, चंद्रकांत पाटील सभागृहामध्ये बोलतात, ऐकूया पाटील काय म्हणतात. हा तोपर्यंत श्रावण देवरे जी आपण मुद्दा मांडत होतात. चंद्रकांत
1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण काळाच्या ओघामध्ये कुठे गायब झालं कळलंच नाही. त्या 1902 नंतर आज इतक्या वर्षानंतर मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत टिकणारं आरक्षण मिळालं, याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, देवेंद्र फडणवीसांचं आम्ही सगळेजण खूप मनापासून अभिनंदनही करतो आणि आभारी मानतो संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य मराठा समाजाच्या वतीने. कोर्टाने ज्या अनेक गोष्टी मान्य केल्या त्याच्यामध्ये पहिली गोष्ट मान्य केली की मागास आयोगाने वेगवेगळ्या प्रकारची जी आकडेवारी गोळा केली ती आकडेवारी बरोबर आहे, त्या आकडेवारीच्या आधारे मराठा समाज मागास आहे त्यांनी मांडलं, हे त्यांनी मान्य केलं. जवळजवळ मागास आयोगाचा पूर्ण अहवाल कोर्टाने मान्य केला. या मान्य करण्याच्या बरोबरीने कोर्टाने कुठलाही ओबीसीला हात न लावता हे वेगळं 12 आणि 13% शिक्षणात 12 आणि नोकऱ्यामध्ये 13% जे मागास आयोगामध्ये त्यांच्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी म्हटलं होतं ते ओबीसीला एक टक्काही एक कणही धक्का न लावता मान्य केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात जाईपर्यंत स्थगिती द्या म्हटल्यानंतर ती स्थगिती द्यायलासुद्धा न्यायालयाने नकार दिला आणि त्यामुळे क्रमांक एक मराठा समाज मागास आहे हे मान्य झालं. 50% वर सरकारला जाता येतं कारण एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन असाधारण स्थिती निर्माण झाली हे मान्य केलं. अशा प्रकारचे आपल्या समाजाच्या भल्यासाठी कायदा करण्याचा अधिकार सरकारला आहे हे न्यायालयाने मान्य केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही प्रमाणामध्ये मेडिकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल मुद्दा की मग 12% असेल तर मग 4% मुलांची ॲडमिशन्स कमी होतील का, तर याही विषयामध्ये उद्या माननीय न्यायालयासमोर आपण विनंती करणार आहोत. आणि आत्तापर्यंत झालेली जी ॲडमिशन्स आहेत ती प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत. या सगळ्या याच्यामध्ये मागास आयोगाने अक्षरशः ऐतिहासिक काम केलं. म्हणजे माझ्यासारखा एक सामान्य माणूस हे मानतो की जवळजवळ आपल्या आयुष्यातलं मिशन पूर्ण झालं. प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळे मागास आयोगाचे अध्यक्ष सदस्य या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो. उच्च न्यायालयाचा आम्ही आभार मानतो की हा ऐतिहासिक निर्णय, हा निर्णय सोपा नव्हता आणि तो ऐतिहासिक निर्णय त्यांनी दिला, अनेक प्रकारची प्रेशर्स होती, त्यामुळे उच्च न्यायालयाचे सुद्धा आम्ही आभार मानतो. या केससाठी खूप मोठ्या प्रमाणावर वकील उभे राहिले, म्हणजे अक्षरशः मराठा समाजामध्ये 10,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढून अनेक वकील उभे राहिले. पण सरकारने दिल्लीहून ॲडव्होकेट रोहतगीनं आणलं, पटवालियानं आणलं, महाराष्ट्रामध्ये थोरात साहेब, साखरे साहेब, नाईक साहेब अशी खूप मोठी फौज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोणीजी, त्यांचे सहाय्यक शिंदे, अशा सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळे ह्या सगळ्या वकिलांचे, न्यायालयाचे, मागास आयोगाचे आम्ही आभार मानतो. सगळ्या विरोधी पक्षांचे आभार मानतो की ज्यावेळेला सदनामध्ये कायदा झाला त्यावेळेला एकही विरोधाचा सूर न उमटता विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विद अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड एक मताने हा ठराव संमत झाला, तर विरोधी पक्षाचे सुद्धा मी आभार मानतो. दादा, याचिकाकर्त्यांचे वकील सदावर्तींनी गंभीर आरोप सरकारवरती केलेला आहे की या निकालाच्या दरम्यान न्यायाधीशांना मॅनेज करण्यात आलं, त्यांना धमकीचे फोन करण्यात आलेले आहेत, अनेक मंत्र्यांचे फोन करण्यात आलेले आहे, या संदर्भातील मी चौकशीची मागणी करणार आहे, या सर्व संदर्भात काय बोलणार? असं आहे की ह्या देशामध्ये लोकशाही इतकी रुजली आहे की कोणालाही काही म्हणायचा अधिकार, या लोकशाहीचं मोठी ब्युटी ती आहे, कोणीही म्हणू शकतो. आणि त्याच्याबरोबर लोकशाहीमध्ये असे अनेक फोरम पण आहेत की ज्या फोरममध्ये चौकशी करता येते. साधारणतः आपल्या समाजाला पड्या तो बी मेरीटांग उपर ही जी सवय झालेली आहे ती जरा संपली पाहिजे असं माझं मत. शिंदेसाहेब बोलतात मग मी हिंदी बोलतो. आजचा हा उच्च न्यायालयाचा निर्णय हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय हा ठरलेला आहे. यासाठी राज्य सरकारने केलेला कायदा आणि सगळ्या तज्ज्ञ लोकांची मेहनत, उपसमिती चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली होती, त्यामध्ये झालेल्या शेकडो बैठका आणि मागासवर्ग आयोगाने केलेली मेहनत आणि लाखालाखांचे जे मोर्चे मराठा समाजाचे माता भगिनींचे निघाले, त्यांची एकजूट
या सगळ्यामुळेच हा विजयाचा ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय। यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका घेतली आणि कायद्याच्या निकषावर कोर्टामध्ये हा निकाल राज्य सरकारचा टिकला पाहिजे यासाठी सगळ्यांचं घेतलेलं सहकार्य, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी घेतलेली सकारात्मक भूमिका, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। आणि उच्च न्यायालयामध्ये आज जो निर्णय कायम झाला त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे, कारण गेल्या काही काळामध्ये जी राज्यामध्ये अभूतपूर्व निर्माण झालेली परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। आणि म्हणून या सगळ्यासाठी आजचा जो काही सोन्याचा दिवस आहे हा मराठा समाजासाठी आनंदाचा दिवस आहे। यासाठी हा निर्णय मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सगळ्यांनीच मेहनत घेतली, अगदी विरोधी पक्ष देखील, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे। आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे आणि म्हणून मी मराठा समाजातल्या सगळ्यांना देखील धन्यवाद देतो की मोठे मोर्चे निघाले मुंबईत लाख। या ऐतिहासिक निर्णयानंतर एक मराठा लाख मराठा असं म्हणत जल्लोष व्यक्त केला जातोय। सगळ्या मान्यवरांचे आभार जे या चर्चेत सहभागी झाले। इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। तुर्तास बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पात्रा फक्त न्यूज 18 लोकमत।